हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज काही मी डेली व्लॉग बनवलेला नाही आहे, थोडासाच व्हिडिओ बनवला आहे, तर तोच तुमच्यासोबत शेअर करते. तर दोघींचीही तब्येत मुलींची खराब आहे, लूज मोशन वगैरे चालू आहे आणि विहीला सध्या जास्तच खोकला येतो आहे. तर डॉक्टरांचं औषध वगैरे झालं तर काही फरक पडत नाही आहे, पण त्यामुळं मग मी नेहमी जो काढा करते तर तोच मी तुम्हाला इथे दाखवते. तर सगळ्यात पहिले इथं मी पिण्याच्या पाण्यानं कापड आधी थोडंसं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि 10-12 इथं तुळशीची पानं आहेत, तर ते थोडीशी अशी खिसून घेते, म्हणजे थोडंसं त्याच्यातून आपल्याला तुळशीच्या पानाचा रस काढायचे. तर तो असा कितीही पाणी चुरडली तरी निघत नाही, थोडंसं खिसून घेतले आणि मग हाताने असे व्यवस्थित पिळणार आहे मी. ह्याच्यातच आता मी आलं पण खिसून घेते. आल्याचा रस बऱ्यापैकी निघतो, पण तुळशीचा रस एवढा निघत नाही, कारण जास्त पानं वगैरे नसतात. त्यामुळं जर पानं जास्त असतील भरपूर तर मग ठीक आहे, निघू शकतो आहे मग. पण एकच तुळस असते मग घरच्या घरी, ती ही कुंडीत तुळस वाढून वाढून किती वाढते असं होते, त्यामुळं पानं जास्त नाहीत भेटत. 10-15 पाणी घेतलीत मी इथं आणि आता हे सगळं व्यवस्थित असं पूर्ण असं ह्याच्यातलं पाणी काढायचं आहे. जेवढं आपण पिळून ह्याचा रस निघेल तर तेवढं आता हे रस काढायचं आहे ह्याच्यात. तर हा नेहमी हे हा काढा जो आहे तर तो मी नेहमी विहीला देते आधीपासूनच, आणि ह्या काढ्यानं भरपूर म्हणजे भरपूर फरक पडतो. कफ वगैरे असतील तर निघतात आणि खोकला असेल तर तो थोडाफार थांबतो. तर सध्या तिला 2-3 दिवस झालं कंटिन्यू खोकला येतो आहे, तर त्यासाठीच मी आता हा बनवते. आणि ह्याच्यात घालायचं आहे मध, पण मध काय विकत आणलेलं थोडंसं त्याच्यात मिक्सच असतं काही ना काहीतरी, म्हणजे गुळाचं गुळ वगैरे असतो मिक्स. पण गावाकडे जर ओरिजिनल कोणाला भेटत असेल तर ह्याच्यात मध टाकायचा आणि पटकन बिलकुल म्हणजे खोकला लगेच कमी होतो. शक्यतो लहान मुलं असेल तर लहान मुलांना हा उपाय खूप सारा केला जातो, म्हणजे 1 वर्षाच्या आतला असेल लहान मुल तर त्याला हा अर्धाच स्पून द्यायचा, आणि मोठा असेल 1 वर्षापेक्षा तर 1 स्पून द्यायचं. लहान मुलं खात नाहीत, नाहीतर खोकल्यावरती रामबाण उपाय म्हणजे अजून हळद साखर खाल्ली की बिलकुल काही खायचं नाही, प्यायचं नाही, अर्धा तास पाणी पण प्यायचं नाही, पटकन खोकला जो आहे तर तो लगेच बरा होतो. पण ही हळद साखर नाही खात, त्यामुळे तिला मी तो काढा पण बनवला. दवाखान्यातून जाऊन आलतो, प्लस तिचं वाफ वगैरे. आता सगळेच आजारी पडत आहेत, तर लहान मुलं कोणाचे असतील देऊ नको, कोणाच्या आजारी पडो, पण जर चुकून जर पडली तर हा उपाय मात्र नक्की करा. आणि हा मोठ्यांवरती पण उपाय चालू शकतो, म्हणजे आपणही खाल्ला वगैरे तरी चालेल. तर त्याच्यानंतर आज संडे होता आणि मग हे तर म्हणजे सुट्टी होतीच ऑलरेडी ह्यांना, प्लस ह्यांची त्यामुळे त्याच्यात थोडीशी कूस वगैरे असते धान्याला, जी म्हणजे कूस असते आता ज्यांना माहीत आहे तर असेल, थोडीशी असं खाजवल्यासारखं होतं बघा जर शेतातले धान्य वगैरे असतील तर. तर त्यामुळं मला खूप असं खाजवतं वगैरे, म्हणून मग मी कधी निवडायचं असेल म्हणजे दळण वगैरे बनवायचं असेल तर शक्यतो आधी आंघोळीच्या आधीच असं निवडते, कारण मग मला आंघोळ केल्यानंतर बसलं तर पूर्ण सगळ्या अंगाला असं खाजवतं, मोठ्या मोठ्या अशा फोडी येतात म्हणजे गांध्या उठतात, त्यामुळं मग मी आधीच आंघोळीच्या आधीच दळण वगैरे करून घेते. तर आज होता संडे, त्यासाठीच मग मी इथं दळण वगैरे करते आणि मला तुमच्यासोबत तेच मेन म्हणजे काढा जो होता तर तो शेअर करायचा होता. तर आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते. जर आवडला तर नक्की लाईक करा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की शेअर करा सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.